एक अपूर्णांक या विषयातलं थोडंसं गुंतागुंतीचं गणित आपण आज सोडवूया. याचा अंश आहे 1.37 अधिक 1.17 आणि याचा छेद आहे 1.21 अधिक 2.7. मग आता आपल्याला हे गणित सोडवण्यासाठी त्याचा अंश म्हणजे न्यूमरेटर जो आहे याला सरळ रूप द्यावं लागेल, म्हणजे सिम्प्लिफाय करावं लागेल. तर न्यूमरेटर आधी सिम्प्लिफाय करून घेऊ. त्याच्यासाठी मी इथे एक रेष मारतो, म्हणजे इथे मेन लाईनचे कॅल्क्युलेशन्स येतील आणि रेषेच्या इकडच्या बाजूला सपोर्टिंग कॅल्क्युलेशन्स येतील. रफ वर्क असं म्हणूनही त्याला सपोर्टिंग कॅल्क्युलेशन म्हणावं. मग सपोर्टिंग कॅल्क्युलेशनमध्ये आधी 1.37 1 × 3 × 7 याचा अर्थ 1 × 7 = 7 + 3 म्हणजे 10 आणि 10/7 हे त्याचं कन्वर्जन होतं. आणि हा जो दुसरा आहे 1 × 1/7 याचं कन्वर्जन 1 × 1/7 7 × 1 = 7 7 + 1 = 8 म्हणजे ते 8/7 असं होतं. आणि मग ह्या दोघांची ॲडिशन, कारण इथे ह्याची ॲडिशन केले ना, तर मग ह्या दोघांची ॲडिशन 18/7 अशी होते. आणि हा झाला न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटरमध्ये हा 1 × 1/21 जो आहे, तर ह्याला सिम्प्लिफाय करताना 21 × 1 = 21 + 1 = 22 म्हणजे 22/21 होणार. आणि मग हा जो पुढचा 2/7 आहे, तर ह्याला आपल्याला किती 21/21 असं करावं लागणार आहे, कारण त्याचे डिनॉमिनेटर इक्वल झाले पाहिजे. मग आता इथे विचार करायचा 7 × 3 = 21 मग 2 × 3 = 6 म्हणजे हा 6/21 येणार आहे. आणि मग या दोघांची ॲडिशन 22 + 6 = 28 म्हणजे 28/21 येणार आहे. म्हणजे आता याची ॲन्सर लिहित असताना हे आपण इज इक्वल टू व्हॉट लिहिणार नाही. हा दिलेला क्वेश्चन परत लिहून घेणार आणि इज इक्वल टू न्यूमरेटरचं सिम्प्लिफिकेशन 18/7 आणि डिनॉमिनेटरचं 28/21. तर मग याचं पुढे काय होणार, तर डिनॉमिनेटरचा रेसिप्रोकल होणार. म्हणजे 18/7 हा न्यूमरेटर आहे इंटू डिनॉमिनेटरचा रेसिप्रोकल 21/28 होणार. आणि मग इथे कटिंग होणार आहे, 7 × 1 = 7 7 × 3 = 21 मग 18 आणि 28 मध्ये 2 नी कटिंग होणार, 2 × 9 = 18 आणि 2 × 14 = 28 28. मग आता न्यूमरेटर अंशामध्ये काय आले, 9 × 3 = 27 आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये 1 × 14 = 40 हे आपलं ह्या गणिताचं ॲन्सर झालेलं आहे. अशा प्रकारे अशी गणितं करायची असतात.